शरद पवारानंतर अजित पवारांचंही पावसात भाषण. अजितदारांचं पावसातील भाषण राजकारणाची दिशा बदलणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष. अजितदाराचा वादा पक्का असतो. राजेश विटेकरांना आमदार करून दाखवलं. बारामतीच्या जनसन्मान रॅलीत अजित पवार यांचं वक्तव्य. यंदा अजित पवारांचे पुत्र जय पवार लॉन्चिंगची चर्चा. जय पवार बारामतीतून लढण्याची शक्यता. दादांचं लोकसभा प्रचारावेळी केलेलं विधान आता व्हायरल. वर्तुळात कधी भेद पडला नव्हता, वर्तुळ असंच पक्कं राहणार. बीपी सावंतांबाबत अशोक चव्हाणांचं सूचक विधान. विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण. मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याशिवाय विशाळगडावरून हलणार नाही. संभाजीराजे अतिक्रमण हटवण्याच्या भूमिकेवर अद्याप ठाम. मतदानापूर्वी आमदारांना निधी मंजूर करणे लाच देण्यासारखं. राऊतांचा पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा. तर राऊतांनी संशयाची नजर बाजूला ठेवावी. शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर. सुगेचे दिवस आल्यानं आपण वाईट काळातील दिवस विसरतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भर सभेतून नेहमीप्रमाणेच कांतीच घ्या. कर्नाटक केरळ कोकण आणि गोव्यासाठी रेड अलर्ट जारी करणार भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ नरेश कुमार यांचा इशारा. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटले तो काँग्रेसचा अंतर्गत विषय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. पक्षासोबत दगाफटका केला असेल आमदार जितेश अंतापूरकर यांची हकालपट्टी करा. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील यांची मागणी. आषाढी एकादशी निमित्ताने सरकारकडून मंत्र्यांची समिती गठीत. भाविकांना सरकारकडून विविध सेवा सुविधा पुरवल्या जाणार. राजकीय हिंसेला लोकशाहीत स्थान नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवघेण्या हल्ल्यावर नाटो प्रमुखांचा निषेध. मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात. जोरदार पावसाने मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत. कोकणात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. वाशिम मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूर. किनारी राजा मार्ग मागील 2 तासांपासून बंद. नागपूरच्या काही भागात मुसळधार पाऊस. पुढील 3 ते 4 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. आसामच्या मोरीगावात पूरस्थिती गंभीर. पुरामुळे अनेकांचे राज्यातील जनजीवन विस्कळीत. मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडी समोर पोलीस प्रशासन मात्र हदवलं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.